माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटणावरती क्लिक करा. तसेच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. या चौकोनी सूचीला किती पृष्ठ आहेत, तसेच कडा किती आहेत, शिरोबिंदू किती आहेत हे आता आपण पाहूया. येथे बिंदू जर मोजले आपण, एक, दोन, तीन, चार, पाच, म्हणजे खाली चार बिंदू आहेत आणि हा वर एक बिंदू आहे, म्हणजे एकूण या आकृतीला पाच बिंदू आहेत. आपण जर पृष्ठ मोजायला लागलो तर पृष्ठ किती आहेत ते आपण पाहूया. आता ही आकृती आपण ग्राफिक्समध्ये पाहिल्यानंतर आपल्याला इथे दिसेल पृष्ठ एकूण त्रिकोणाकृती पृष्ठ एक, दोन, तीन, चार, चार त्रिकोणाकृती पृष्ठ आहे आणि हे मध्यभागी एक चौकोनाकृती पृष्ठ आहे, म्हणजे एकूण पाच पृष्ठ इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि या पाच पृष्ठांच्यापासून ही जी आपल्याला घडणी दिसते आहे त्या घडणीच्या सहाय्यानं आपण ही चौकोनी सूची कशा प्रकारे तयार झालेली आहे ते आता आपण प्रत्यक्षात पाहू. आपण 3D ग्राफिक्समध्ये पाहू शकतोय की ही सूची अशा प्रकारे घडणीच्या सहाय्याने बनलेली आहे. या आकृतीला एकूण पाच पृष्ठ आहेत. तसेच आता एकूण कडा किती आहेत ते आपण मोजूया. इथून आपल्याला आता सर्व कडा दिसतात, एक, दोन, तीन आणि ही चौथी कडा, अशा उभ्या चार कडा आहेत. तळाच्या पृष्ठावरती एक, दोन, तीन आणि चार असे चार कडा आहेत, म्हणजे एकूण या आकृतीला आठ कडा आहेत. एकूण शिरोबिंदू जे आहेत ते पाच शिरोबिंदू आहेत आणि पृष्ठ देखील पाच आहेत. अशा प्रकारच्या बंदिस्त आकृतीला आपण चौकोनी सूची असे म्हणतो.